महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी राजकीय क्षेत्रात सभ्यतेची संस्कृती रुजवली त्यांची हीच पद्धत त्यापुढेही इतर नेत्यांनी चालवली मात्र क्रांतिकारी मोर्चाचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी एका प्रचारसभेत शरद पवार यांच्यावर केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य निंदनीय आहे असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्याचा निषेध केला आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरच नाही तर कोणावरच अशा हीन पद्धतीची वैयक्तिक टीका करणं योग्य नाही राजकीय नेत्यांनी बोलताना मर्यादा सांभाळून बोलावं असा सल्ला अजित, अजित पवार यांनी दिला सदाभाऊ खोत यांनी गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारसभेत काल राष्ट्रपती शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शेरेबाजी केली होती त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून तातडीनं या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता त्यानंतर पुन्हा एकदा अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नवाब मलिक यांच्या प्रचारासाठी आपण जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं नवाब मलिक के यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत मात्र कोणतेही आरोप सिद्ध झाले नाहीत त्यामुळे ते आरोपी सिद्ध होत नाहीत असं अजित पवार म्हणाले